भारतामध्ये गेल्या दोन दशकांपासून दुसऱ्या क्रमांकाची मोठी ऑटोमोबाईल कंपनी बनलेली होंडाई भारतामध्ये जबरदस्त ट्रोल झाली आहे. होंडाईने पाकिस्तान मधून ट्वीट करताना काश्मीर बाबत पाकिस्तानचं समर्थन करत असल्याचं म्हटलं होतं. होंडाईचे ते ट्वीट भारतामध्ये लगेचच व्हायरल झालं आणि त्यानंतर काही भारतीयांनी होंडाईच्या कार खरेदी न करण्याचं आवाहन केलं सोशल मीडियावर. तर बायकॉट होंडाई हा हॅशटॅगही ट्रेंड झाला. प्रतिवर्षी 12 लाख कार्स यांच्या भारतामध्ये विकल्या जातात आणि अशा वेळेला अशा प्रकारच्या राजकीय वादामध्ये होंडाईने पडून एक पद्धतीने आपल्या पायावरती धोंडा मारून घेतला असं आपल्याला म्हणावं लागेल. परंतु या बाबतीमध्ये खुद्द होंडाईकडनं आता हे क्लॅरिफिकेशन आलेलं आहे की जे काश्मीरच्या समर्थनासंदर्भामधलं वक्तव्य होतं किंवा ट्विट होतं हे प्रामुख्याने पाकिस्तानच्या एका डीलरकडनं हे झालेलं होतं. त्याचा होंडाई कंपनीशी असा संबंध नव्हता आणि कंपनीची भारताबरोबर असलेली कमिटमेंट स्ट्रॉंग असल्याचं कंपनीने पुन्हा एकदा हे स्पष्ट केलेलं आहे.